अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूलच्या एड्युफेअर 2018 आयोजन 5 ते 7 जानेवारी दरम्यान करण्यात आलं आहे. यामध्ये रंजक खेळ, जादूचे प्रयोग, फुलांची दुनिया, हस्तकला अशा विविध कला चिमुकल्यांनी साकारल्या आहेत. या एड्युफेअरला चांगला प्रतिसाद मिळताना पाहावयास मिळतो. अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विद्यार्थ्यांचा एड्युफेअर 2018 5 ते 7 जानेवारी दरम्यान दुपारी 3 ते 9 वाजेपर्यंत आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, तनय मल्हारा, अनुभूती स्कूलच्या संचालिका निशा जैन, प्राचार्या रश्मी लाहोटी, अभेद्य जैन यांच्या हस्ते कागदाचे विमान हवेत सोडून करण्यात आले. याप्रसंगी उपमहापौर गणेश सोनवणे, नगरसेवक अमर जैन, आशा फाउंडेशनचे गिरीश कुलकर्णी, डॉक्टर सुदर्शन अय्यंगार, अखिल भारतीय नई तालीम समितीचे अध्यक्ष डॉक्टर सुगन बरंट, पत्रकार दिलीप तिवारी, हर्षधारा आदी उपस्थित होते. या प्रदर्शनामध्ये अशोक जैन यांनी सुद्धा झोक्यासह विविध खेळांचा आनंद घेतलाय. 2 वर्षांपासून अनुभूती स्कूलमध्ये हा फेअर आयोजित केला जातो. अन्य शाळांच्या विद्यार्थ्यांना, शहरवासियांना हा उपक्रम अनुभवता यावा यासाठी त्याचे यंदा व्यापक प्रमाणात आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनास विद्यार्थी आणि पालकांनी भेट देण्याचे आवाहन निशा जैन आणि प्राचार्या रश्मी लाहोटी यांनी केले आहे. यामध्ये रंजक खेळ, मनोरंजन, जादूचे प्रयोग, फुलांची दुनिया, स्नो वर्ल्ड, सी वर्ल्ड, फॅन्सी लँड, हस्तकला, भूलभुलैया अशा चिमुकल्यांच्या सुप्त गुणांमधून साकारलेल्या शैक्षणिक आणि बुद्धिमत्तेला चालना देणाऱ्या अनोख्या प्रकल्पांचा आविष्कार शिवतीर्थ मैदानावर साकारला आहे. मेरा नाम सीमा अग्रवाल है. मैं यहाँ आई तो बहुत ही बढ़िया लगा. बच्चों ने बहुत अच्छे अच्छे गेम्स तैयार किए साइंस मैथ के, और देख के बहुत खुशी हुई. हमने बहुत एंजॉय किया. ये साथ में आप फ्रूट वो पीजिए, बहुत हेल्दी और टेस्टी है. अनुभूती इंग्लिश मीडियम जळगावमध्ये जी अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूल आहे, जी बिलो पॉवर्टी लेवलच्या मुला आणि मुलींसाठी बनवण्यात आली आहे, आणि त्या मुलांना आणि मुलींना दरवर्षी फक्त डान्स, गाणे ह्याच्याने ते शाळेचं वार्षिक दिवस साजरा करण्याच्या ऐवजी एक वर्षी त्या पद्धतीने करायचं, आणि दुसऱ्या वर्षी हे एज्युकेशन टाईप म्हणजे सायन्स टाईप एक खेळ उभं करायचं, ज्याच्यात त्यांच्या सगळ्या कल्पनांना मूर्त स्वरूप देऊन इथे ते सगळं प्रदर्शन मांडण्यात आलेलं आहे. आणि त्यासोबत त्या इथे बालगोपाळांनी येऊन त्याचा सक्रिय सहभाग घ्यावा, जेणेकरून त्यांना याच्यातनं काहीतरी नक्कीच शिकायला मिळेल. आणि मी अनुभूतीच्या मुलांना, मुलींना, तिथल्या सगळ्या टीचर्स लोकांना धन्यवाद देतो की त्यांनी जळगाव शहरातल्या मुलांसाठी खूप चांगल्या पद्धतीने हे सगळं उभं केलं आहे. आणि मी स्वतः याचा भाग घेतला याच्यामध्ये, आणि मी स्वतः सगळ्या ठिकाणी जाऊन आलो आणि मला खूपच लहानपणात गेल्यासारखं आनंद झाला. हॅलो, दिस इज कीर्ती पगारिया. मी जैन फार्म फ्रेश फूड्स लिमिटेडमध्ये काम करते, रिटेल मार्केटिंगमध्ये. हा जो प्रोग्राम आहे हा कम्प्लिटली डेडिकेटेड अँड ऑर्गनाइज्ड बाय द अनुभूती 2 जे स्टुडंट्स आहेत त्यांनी हा पूर्ण ऑर्गनाइज केलेला आहे. आणि त्यांना सपोर्टसाठी आम्ही इथे आलेलो आहोत आमच्या फूड टू गो आणि आमरासच्या टीमसोबत. आणि सगळ्या मुलांनी इथे खूप विविध भिन्न 75 पेक्षा पण जास्त प्रकारची खेळ इथे ठेवलेली आहेत. सायन्स फिक्शन्समध्ये त्यांनी खूप छान कलाकृतीज वगैरे सगळे आर्ट गॅलरीज वगैरे पण केलेल्या आहेत. तुम्ही राईट साईडला बघाल, राईट साईडला तुम्ही एक व्ह्यू बघा. इथे पॅरेंट्स आहेत, खूप मोठ्या उत्साहाने सगळे फूड कोर्ट वगैरे अरेंज केलेले. तुम्हाला इथे पूर्ण पूर्ण लोकल फ्लेवर, कम्प्लीट लोकल फ्लेवरचा तुम्ही इथे आस्वाद घेऊ शकता. सगळी आपली इंडियन खेळांचा तुम्ही इथे मनभरात मजा वगैरे घेऊ शकता, फन करू शकता. आणि सर्वात महत्त्वाचं ह्याच्याच जोडीला आमचा आलेला आहे फ्रूट टू गो प्युअर फ्रूट एनर्जी, जो डेडिकेटेड टू लहान मुलांसाठी आहे. आणि खूप चांगली ऑफर आम्ही इथे आणलेली आहे, बाय वन गेट वनची. प्युअर